मित्रांनो, स्वागत आहे आपलं अनमोल जीवन विकास या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपल्याला जर गौरव व्हायचं असेल, आपलं वय कमी करायचं असेल, आपल्या चेहऱ्यावरचं तेज वाढवायचं असेल, आपली त्वचा चमकदार करायची असेल, तर आपण योग्य व्हिडिओ पाहत आहात, योग्य चॅनलवर आपण आहात. मित्रांनो, आपण जे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तो तोच उपाय आहे. जो उपाय वापरला, आपण अंमलात आणला, एक महिना जर हा उपाय केला तर गॅरंटेड तुम्ही गोरे व्हाल, तुमची चेहऱ्यावरची चमक वाढणार आहे, तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप होणार आहे. फक्त हा उपाय शेवटपर्यंत पहा आणि योग्य पद्धतीने प्रामाणिकपणे हा उपाय करा. मित्रांनो, हा उपाय आहे आयुर्वेदिक. सर्व घटक आपण वापरणार आहात त्याच्यामध्ये सर्वच आयुर्वेदिक घटक आहे. त्याचा कोणताही साईड इफेक्ट आपल्या चेहऱ्यावर होणार नाही. अनेक जण गोरे होण्याची धडपडीमध्ये वेगवेगळी मेडिसिन्स वापरत असतात आणि या मेडिसिनचे आपल्या चेहऱ्यावर विपरीत परिणाम होऊन साईड इफेक्ट होऊन भलतेच प्रॉब्लेम क्रिएट होत असतात. आणि म्हणून हे होऊ नये यासाठी या वापरणार आहोत आपण हा घरगुती उपाय. मित्रांनो, यासाठी आपण वापरणार आहोत या गोष्टी, त्या गोष्टींची ओळख करून घेऊया. टोमॅटो, बेसन पीठ, त्यानंतर हळद, त्यानंतर थोडंसं मीठ आणि ॲलोवेरा जेल, कोरफडीचं जेल. मित्रांनो, या पाच गोष्टी आपल्याला वापरायचे आणि त्यापासून बनवायची एक औषध, एक पेस्ट, आणि ही पेस्ट आपल्याला शरीराला लावायची. मित्रांनो, बघा, सर्वात महत्त्वाची गोष्ट की आपल्याला ही पेस्ट तयार कशी करायची. मी पेस्ट तयार केलेली आहे या पद्धतीनं. या पद्धतीनं मी पेस्ट तयार केलेलं आहे, औषध तयार केलेलं आहे. फक्त हे औषध वापरायचं कसं आणि हे तयार करायचं कसं ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, तत्पूर्वी मी आपल्याला विनंती करेन की आपण चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून या प्रकारचे व्हिडिओ आपल्याला पाहायला नक्कीच मिळतील. मित्रांनो, चला तर पाहूया हे जे मिश्रण आहे ते तयार केलं कसं ते पाहूया. यासाठी मित्रांनो, प्रथमतः टोमॅटो, अर्धा टोमॅटो घेतलेला आहे, अर्धा टोमॅटो कापून घ्यायचा. आणि त्याच्यानंतर आपल्याला सर्वात महत्त्वाचं याची पेस्ट तयार करायची. पण पेस्ट तयार करत असताना एक नियम पाळायचा आहे, वरचं जे आवरण आहे, साल आहे, ती आपल्याला त्या पेस्टमध्ये यायला नको. फक्त टोमॅटोचा गर आपल्याला त्या पेस्टमध्ये आला पाहिजे. टोमॅटोची पेस्ट झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये चिमूटभर बेसन पीठ टाकायचे, अगदी चिमूटभर बेसन पीठ. आणि चिमूटभर बेसन पीठ टाकल्यानंतर पुन्हा ते मिश्रण व्यवस्थित आपल्याला मिक्सअप करायचे. आणि मिक्सअप केल्यानंतर त्याच्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची. चिमूटभर हळद झाल्यानंतर थोडंसं मीठही आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे. कारण मीठ का टाकायचं, तर मीठ मित्रांनो आपल्या ज्या स्किनवर जे डेड सेल्स असतात ते काढण्याचं काम आपल्याला मीठ करत असतं. त्यानंतर हळदीचे गुणधर्म सर्व जाणताच, हळदीचं रक्तशुद्धी करण्यासाठी असेल किंवा त्वचेचं आरोग्य सुधारण्यासाठी सुद्धा हळद अत्यंत उपयुक्त ठरत असते. मित्रांनो, बेसन पिठाचा सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण उपयोग हे त्वचेचं आरोग्य सुधारण्यासाठी होत असतं. आणि ॲलोवेरा जेल आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं टाकायचं आहे. कोरफड सर्वांना परिचितच आहे, कोरफडीचे औषधी गुणधर्म सर्वांना माहीत आहे. आपल्या त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी सुद्धा कोरफडीचा उपयोग होत असतो. तर हे ॲलोवेरा जेलसुद्धा आपण याच्यामध्ये थोडंसं वापरणार आहात आणि ही पेस्ट आपण तयार करणार आहात. अशा पद्धतीनं ही पेस्ट झाल्यानंतर आपल्याला आपल्या चेहऱ्यावर, स्किनवर आपल्याला ती व्यवस्थित मालिश करायची, लावून ठेवायची. आणि 10 ते 15 मिनटं आपल्याला चेहरा तसाच ठेवायचा आहे. आणि 15-20 मिनटानंतर आपल्याला आपला चेहरा थंड पाण्याने धुवून टाकायचा आहे. मित्रांनो, हा उपाय आपल्याला साधारणपणे 1 महिना करायचा आहे. मित्रांनो, 1 महिना हा उपाय केल्यानंतर आपला चेहरा गोरा होणार आहे. मित्रांनो, आपलं वय 5 ते 10 वर्ष कमी भासणार आहे. हे फक्त तुम्हीच फील करणार नाही, तर तुम्हाला पाहणारे सर्वजण फील करणार आहे. मित्रांनो, तुमच्या चेहऱ्यावरची जी तेजी आहे ती वाढणार आहे. जी तुमच्या चेहऱ्याची तजेलदारपणा आहे तो वाढणार आहे. त्वचेची चमकदारपणा वाढणार आहे. आणि यामुळे मित्रांनो तुमचं कॉन्फिडन्स वाढणार आहे, तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप होणार आहे. मित्रांनो, हा उपाय फक्त प्रामाणिकपणे करा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा उपाय आपल्याला आठवड्यातून फक्त 1 वेळा करायचा आहे. आणि असा हा उपाय आपण